इकडे इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. नरसेवाडी आणि कुरुंदवाड शहराला पाण्याचा वेढा आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. कोयना आणि दडानरगी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. साईनाथ जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. साईनाथ. वृषालीजी, आपण जर बघितलं तर काल दिवसभरामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगा नदी स्थिर झाली होती, पण आता हीच पातळी आता इचलकरंजीमध्ये 72 येऊन पोहोचलेली आहे. धोका पातळी ही जी 71 आहे. पाणी 1 फूट वर आलंय, पण पाणी स्थिर असल्यामुळे इथल्या पूरग्रस्त नागरिकांना सध्या दिलासा मिळाला आहे. इचलकरंजी शहरापासून जी पंचगंगा नदी आहे 2.5 किलोमीटर बाहेर येऊन पंचगंगा बाहेर आलेल्या आहे. नागरी वस्त्यामध्ये पाणी आलेलं आहे. जर आपण जर बघितलं व्हिज्युअलच्या माध्यमातून, आता जर छाती एवढं पाणी आहे, इथल्या हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्या पूरग्रस्तांना आणि सूचना दिलेल्या आहेत. पण आज सकाळपासून थोडा पाऊस पडत असल्यामुळे परत आणि धास्ती पूरग्रस्त नागरिकांमध्ये आलेला आहे. पण राधानगरी असू दे, कोयना धरणातून पाणी जरा थोड्यापण कमी केल्यामुळे आणि आलमट्टी धरणातून सोडल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.